जामखेड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु तत्पूर्वीच अतिक्रमणधारक स्वतःहून अतिक्रमणे काढून घेत आहे, त्यामुळे या रस्त्यांचा श्वास मोकळा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यास मात्र उदासीनता दाखवली आहे. जामखेड शहरातील चिंचपूर हद्द ते साकत फाटा, जामखेड ते बीड रस्ता, खर्डा चौक ते खेमानंद हायस्कूल, तसेच शहरातील मेन पेठ आंबेडकर चौक, खर्डा चौक ते अमरधाम तपनेश्वर रस्ता दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, तसेच दुचाकी व चारचाकी वाहने दुकानासमोर लावल्याने रहदारीची होणारी कोंडी, यामुळे प्रशासनाने तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठक व सर्व प्रमुख खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बुधवारपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात होईल असा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 10:00 सुमारास तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात सर्वत्र फिरून सर्व अतिक्रमणधारकांना सायंकाळी 5 वाजण्यापर्यंत अतिक्रमण काढून घ्या व त्यांना एक रेषा आखून दिली. त्यानंतर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणधारक स्वतः अतिक्रमण काढत असल्याने रस्त्याचा श्वास मोकळा होत आहे. काल जामखेड तहसील कार्यालय येथे सर्वपक्षीय आणि जामखेडमधील सर्व सामाजिक राजकीय व्यापारी स्तरातील मंडळींनी जामखेडच्या प्रश्नावर जी एक शांतता कमिटीची किंवा एक सविस्तर चर्चा करण्यासाठी जी बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीत आम्ही सर्व शासकीय विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी जे नागरिकांना आवाहन केलं होतं, त्याचप्रमाणे त्या आव्हानाला आज प्रतिसाद देऊन बऱ्याच लोकांनी त्यांचे अतिक्रमण स्वतःहून ते काढतायत. त्या आमच्या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. येणाऱ्या काळातसुद्धा अतिक्रमणावर कारवाई होणारच आहे. तर सर्व नागरिकांना आमचं यापुढेही असं आव्हान आहे की लवकरात लवकर ही अतिक्रमणं त्यांनी स्वतःहून काढावी, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ व तपनेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर हे आज उपस्थित नसल्याने शहरातील अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारपासून अतिक्रमणे नित्यनेमाने काढण्यात येतील असे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आलंय. आज रात्री उशिरा प्रशासनाने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोक वीर, जामखेड.